सुस्वागतम सर्व महाराष्ट्र सैनिक व माध्यम प्रतिनिधि यांचे मनपूर्वक स्वागत प्रथेप्रमाणे मी आदरणीय राज साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारताचे भारताचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं कालच निधन झालेलं आहे. त्याबरोबरच टाइम्स ऑफ इंडिया जवळील एक पादचारी पुलाचा पूल कोसळून मुंबईतील सहा नागरिक मरण पावलेले आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून आपण सर्वजण 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहूया. ओम शांती शांती. आणि आता आपण ज्याची वाट पाहत आहात त्यासाठी म्हणून मी आदरणीय राज साहेबांना कृपया शांत राहायचं आहे. आपल्यामध्ये आणि राज साहेबांमध्ये अजिबात अंतर न ठेवता मी राज साहेबांना विनंती करतो की आपण या उपस्थितांना मार्गदर्शन करायचं आहे. धन्यवाद. जमलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांनो, भगिनींनो, थोडा आवाज खराब असल्यामुळे मध्ये जर समजा खोकल्याची ढास लागली तर माफ करा. सहा सात दिवसापूर्वी मी ऑफिसमध्ये बसलो असताना सगळे नेते मंडळी होती. मी म्हटलं मला लोकसभेचा निर्णय जाहीर करायचा आहे, तो मला असं वाटतं त्याची मी केला. आणि म्हटलं बाकीच्या गोष्टी जरा म्हटलं त्यांच्याशी मला बोलायच्या, तर कधी बोलायच्या म्हटलं मंगळवारी बोलू आपण. कोणतरी मला म्हणालं मंगळवारी 19 मार्च आहे. 13 वर्षापूर्वी आपण जेव्हा पक्ष स्थापन केला त्याची पहिली सभा 19 मार्चला झाली होती. तर मी म्हटलं की चांगली तारीख आहे, बोलू म्हटलं आता आपण तेव्हा.
म्हणून मी आज तुमच्याशी जरा सविस्तर आणि थोडंसं मोकळेपणाने बोलायला आलो आहे. मी बरेच दिवस वर्तमानपत्रांमध्ये, टेलिव्हिजन चॅनलमध्ये मी सगळ्या गोष्टी ऐकत होतो. दोन जागा मागितल्यात, तीन जागा मागितल्यात, ईशान्य मुंबईतनं लढणार, बहुधा नाशिकमधनं लढणार. पत्रकारच ठरवतात. बरं, गेल्या कित्येक दिवसांमध्ये मी त्यांना भेटलो पण नाही आहे. पण त्यांना असं वाटतं की बाबा आपण काहीतरी लिहिलं की हा पटकन काहीतरी बोलेल आपल्याशी. मग त्याच्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेसकडनं स्टेटमेंट यायला लागली, काँग्रेसकडनं स्टेटमेंट यायला लागली. कोणी म्हणतं हवेत, कोणी म्हणतं वरती विचारायला लागेल, कोणी म्हणतं नको आहेत. तुम्हाला गेल्या वर्षीचा आपला गुढीपाडवा मेळावा आठवतोय? आणि त्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मी असं सांगितलं होतं की देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये एक ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. हे मोदी आणि शहा मग मला कुठे शरद पवारच भेटले, मग विमानातच भेटले, आता जमिनीवरच्या चर्चा काय हवेत करायच्या असतात का? त्या दिवशी मी औरंगाबादला, तेही औरंगाबादला, मी बुलढाण्यावरून आलो, ते कुठून आले मला माहिती नाही, परंतु आम्ही एकाच हॉटेलला. नंतर कळलं ते माझ्याबरोबर विमानामध्ये पण आहेत. आता विमानामध्ये समोर आल्यानंतर भेट होणारच, बोलणं होणारच. पण जर समजा मीच सांगतोय की या देशातल्या विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे, तर मला डर कसली? मग मध्यंतरी अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं की मनसे आम्हाला बरोबर हवी आहे. मग तिथून कोणीतरी पृथ्वीराज चव्हाण बोलले की तसं काही करता येणार नाही, आम्हाला बरोबर घेता येणार नाही. मग अशोक चव्हाण पण काहीतरी अजून एक काहीतरी बोलले. अजित पवार बोलल्यानंतर मी त्यांना फोन केला, म्हटलं कुठे भेटता येईल. मग आमची भेट ठरली. मी त्यांना पहिला प्रश्न विचारला, म्हटलं मी तुमच्याकडे जागा मागितली आहे, आमच्यापैकी तुमच्याशी कोणी बोललंय की आम्हाला युती करायची आहे असं कोणी बोललंय? ते बोलले नाही. मग नंतर एके दिवशी मला अशोक चव्हाणांचा फोन आला, आपल्याला भेटलं पाहिजे. त्यांना भेटलो, त्यांना विचारलं, म्हटलं मी तुम्हाला ह्याच्या आधी कधी भेटलो? ते बोलले नाही. म्हटलं मी तुमच्याकडे सीट मागितली? ते बोलले नाही. मी म्हटलं युतीचा प्रस्ताव ठेवला? म्हटलं नाही. बाहेर काय बोलताय? पत्रकार वाटेल ते प्रश्न विचारतील, आणि म्हटलं तुम्ही काय वाटेल ते बोलता, माझ्याशी न बोलता. मी म्हटलं मी तुमच्याशी काही बोललेलो नाही, तुमच्या पक्षातल्या लोकांशी काही बोललेलो नाही, माझ्या पक्षातले नेते कोणी तुमच्याशी बोललेले नाही आहेत. पत्रकार काहीतरी प्रश्न विचारतात म्हणून तुम्ही काय वाटेल ते उत्तर द्याल? आणि मी तेव्हाही त्यांना सांगितलं होतं मला लोकसभा निवडणूक लढवण्यात इच्छा नाही, पण मी जे करीन ते तुमच्या फायद्याचं असेल. माझ्यासाठी आत्ता या क्षणाला पक्ष कोणीच नाहीये. खरं तर या आत्ताची जी निवडणूक आहे, ही लोकसभेची जी निवडणूक आहे, ही मोदी आणि शहा विरुद्ध देश अशी ही निवडणूक आहे.
आता कोण काँग्रेसचा आहे आणि कोण एनसीपीचा आहे आणि कोण कोणाचा आहे मला ह्याच्याशी कर्तव्यच नाहीये. मी त्याच वेळेला गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं की मोदी मुक्त भारत हा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. याच्या पुढे मी ज्या काही सभा घेईन त्या सभा ह्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातल्या सभा असतील. आणि तुम्हीही गोष्ट विसरता कामा नये, तुम्हीही लक्षात ठेवावं. ते काय आता चालू आहे चौकीदार? भारताची निवडणूक आहे का नेपाळची? मी एकदा मागे बोललो होतो माहिती त्या फेसबुकच्या वेळेला, इतका छोटा विचार एखाद्या पंतप्रधानाचा असू शकतो ना, तो माणूस का असेल? पंतप्रधानाचा विचार हा मोठा असला पाहिजे, देशाला मोठं करण्यासाठीचा असला पाहिजे. मी कोण? चौकीदार. बाबा मी बिल्डिंग बांधीन, माझ्या बिल्डिंगच्या खाली मी चार चौकीदार ठेवीन, हा नाही. बिल्डिंग तुम्ही बांधा, मी चौकीदार. इतका छोटा विचार. परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सर्वांनाच सांगतोय, या चौकीदारच्या भानगडीत पडू नका तुम्ही. हे जे कॅम्पेन आहे ना, हा फास आहे, हा ट्रॅप आहे. त्यांनी जे 4.5-5 वर्षामध्ये जे वाट लावून ठेवली ना या देशाची, त्याच्याकडनं दुर्लक्ष करण्यासाठी म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे की तुम्ही त्याच्यातच गुंतून पडाल, चौकीदार 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 करत. याच्यात पडू नका. तुम्हालाही सांगतो आणि इतरांनाही सांगतोय. आणि त्याच्यामुळे माझं मतच सरळ आहे. तुम्हाला आठवत असेल एक आपल्याच एका सभेमध्ये मी म्हटलं होतं की मला लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा नाही म्हणून, आठवतं तुम्हाला? आता जे काही मी ह्याच्यापुढे बोलीन, ह्याच्यापुढे जी काही भाषणं करीन, ह्याच्यापुढे तुम्हीही जे काही करायचंय ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात करायचंय, मोदींच्या विरोधात करायचंय. हेच तुमचं काम, हेच पक्षाचं काम. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतदारांना पण मी हे सांगेन की देश आत्ता या क्षणाला खूप मोठ्या एका संकटामध्ये आहे, एका माणसाच्या संकटामध्ये आहे. ते संकट या देशावरनं दूर होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्याकडे येतील भाजपवाले, अनेक लोकांकडे जातील, थैल्या रिकाम्या करतील, केल्या तर घ्या. 5 वर्ष ह्यांनी देश लुटला, हीच वेळ आता ह्यांना लुटायची. आदेश नाही हा, त्यांच्या आपल्या ऑफिसच्या भोवती घुंगुंग 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 फिरत बसायला तर. बघ 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 रे, जरा काय काढतोय का? बघ बघ जरा काय काढतोय का? तसले काय पॅक करू नका तुम्ही. आणि हा विरोध हा कुठच्या पक्षाचा विरोधाचा भाग नाहीये. ही निवडणूक मुळात पक्षाची नाहीच आहे कुठच्या. भारतीय जनता पक्ष स्वतः हा पक्ष म्हणून काय त्रस्त आहे तुम्हाला कल्पना पण येणार नाही. त्यांच्यातले अनेक लोक माझ्याशी बोलत असतात. ही दोन माणसं ज्या वेळेला जातील ना राजकीय क्षितिजावरनं बाजूला होतील ना, त्याच्यानंतरची लढाई ही मग पक्षामध्ये होईल. आता ही पक्षांची लढाई नाही आहे. हे काँग्रेसला मतदान होणे किंवा एनसीपीला मतदान होणे, भाजपला मतदान न करणे हा विषयच नाही आहे.
मोदी आणि अमित शहाला मतदान न करणे आणि याच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान न करणे, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करणे, हीच गोष्ट महत्वाची आहे आता. मागच्या वेळेला मी जेव्हा तुमच्यासमोर भाषण केलं, इथून निघाल्यानंतर माझ्या लक्षात आलं एक दोन तीन मुद्दे राहिले. ते दोन तीन मुद्दे मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. एक अमेरिकन बाई आहेत ना, त्या ब्रिटिश बाई आहेत, त्यांनी बीबीसीला एक लेख लिहिलेला आहे आणि तो लेख त्यांनी जेव्हा लिहिला त्याचा फक्त शीर्षक बघा, कारण त्यातल्या स्कॉलर आहेत, त्या विषयामधल्या स्कॉलर आहेत त्या. आणि त्यांनी बीबीसीला लिहिलेल्या त्या लेखाचं शीर्षक आणि तो लेख एकदा वाचा तुम्ही, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. जरा दाखव रे, वाचा. मोदी पुन्हा निवडून यावेत ही पाकिस्तानी लष्कराची इच्छा. हे जे मध्यंतरी सगळं घडलं परदेशी जेवढी काही तुमची वर्तमानपत्र जेवढी आहेत ते काय बोलतायत, ते काय सांगतायत. या त्या बाई हे तुमच्या नेटवरती आहे, आपण जरूर वाचा. आणि बीबीसी मराठीच आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं आठवतंय की खोटे फोटो टाकले जात आहेत म्हणून, सांगितलं होतं आठवतंय तुम्हाला, हा खोटे फोटो टाकले जात आहेत. ते खोटे फोटो मी मागे तुम्हाला सांगितलं होतं ना की अगोदरचा फोटो हा नंतरचा म्हणून दाखवला आणि नंतरचा फोटो हा अगोदरचा म्हणून दाखवलेला आहे. आठवतंय तुम्हाला, दाखव रे. हा अगोदरचा फोटो, कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि हे कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आणि दाखवतात काय बिफोर अटॅक आणि आफ्टर अटॅक. हे कन्स्ट्रक्शन चालू आहे इथे. हे इतकं खोटं, इतकं खोटं तुमच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी मांडायचा प्रयत्न करतात. तिसरं काय होतं ते, हे बघा, या सरकारने आरबीआय कडनं 3,00,000 कोटी रुपये मागितले रिझर्व मधले, तुमचे आमचे जे आरबीआय कडे असतात बँकांच्या थ्रू जे जातात ते 3,00,000 कोटी रुपये मागितले, त्यातले 28,000 कोटी रुपये रिझर्व बँकेने आत्ता त्यांना दिले. ते मध्यंतरी सोडून कोण गेले, ते उर्जित पटेल. ते हीच गोष्ट मान्य करायला तयार नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन ते मोकळे झाले की मला नाही जमणार हे. 3,00,000 कोटी रुपये रिझर्व बँकेकडनं मागायचे, त्यातले आता 28,000 कोटी रुपये रिझर्व बँकेने त्यांना दिले आहेत. माझा मूळ मुद्दा पुढे आहे. हे जे वातावरण तुमच्या समोर उभं केलं की पाकिस्तान बरोबर युद्ध करायचंय, युद्ध करायचंय, युद्ध करायचंय, होते कुठे पैसे? युद्ध करायला पैसे लागतात. जर सरकारकडे पैसेच नाही आहेत आणि सरकार जर समजा रिझर्व बँकेकडे भिका मागतंय तर युद्ध करणार होते कुठून? हा जो सगळा बागुलबुवा जो तुमच्या समोर उभा केला, आता कोणी त्याच्यावरती त्या अख्ख्या त्या पुलवामा वरती कोणी बोलायला तयार नाही, आता त्या एअर स्ट्राईक वरती कोणी बोलायला तयार नाहीये. सगळ्या बातम्या गेल्या कारण त्यांच्या असं लक्षात आलं भाजपवाल्यांच्या, खास करून मोदींच्या, की हे पुलवामा पुलवामा करून आणि एअर स्ट्राईकचं करून आपल्याला मतं मिळणार नाहीत, त्याच्यामुळे लगेच सगळ्या बातम्या बंद. त्याविषयी मी किती विषय काढले, मी आज तुमच्याशी थोडक्यातच बोलणार आहे. मी काय फार लंब चौडं भाषण नाही करणार आहे. लंब चौडं भाषण आहे 6 तारखेला गुढीपाडव्याला. मग त्या दिवशी आपलं भाषण झालं, भाषण झाल्यानंतर मग काहीतरी बोलायलाच पाहिजे समोरून. मग तो हावा गेलेला फुगा एक तो असा दाबला की कसाही आकार होतो माहिती. समजा त्या दाबलेल्या फुग्याला जर जॅकेट घातलं तर कसं दिसेल?
मग ते काहीतरी बरळलं फडणवीस म्हणे माझी स्क्रिप्ट बारामती येऊन आली होती आणि पवारांकडे म्हणे काय पवारांकडे असे अनेक पोपट आहेत चला कपडे आम्ही यांचे काढले आणि ह्यांना आमचा पोपट दिसला मला काही कळतच नाही खरा पोपट बघायचा आहे मी आज सगळं आणले मी ज्या वेळेला गुजरातला गेलो होतो आणि गुजरातला गेल्यानंतर मला तिथे कारण हे साधारणपणे मला 14 नंतर मला या गोष्टी समजायला लागल्या की माझ्या समोर जे जे चित्र उभं केलं गेलं हे खोटं चित्र उभं केलं गेलं कारण मी जिथे जायचो तिथे माझ्याबरोबर तिकडचे ते आय एस अधिकारी तिकडचे आय पी एस अधिकारी आणि ते सगळे माझ्याबरोबर असायचे आणि मग ते एक फीड करायचे बरं ते सगळं अख्खं ते गुजरातच्या सगळ्या गोष्टी पाहत असताना मला असं वाटलं कारण मी का पाहायला गेलो कारण रतन टाटा बोलले होते पण म्हटलं काय काय केलं एकदा तरी बघू तिकडून गुजरातमधून निघतानाची माझी शेवटची पत्रकार परिषद आहे गुजरातमधली कदाचित यूट्यूबवरती असेल मला माहिती नाही परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं की हे सगळं बघितलं सगळं ठीक आहे परंतु आजही इंडस्ट्री आणि सगळ्या दृष्टिकोनातनं सगळ्या बाबतीत महाराष्ट्र हा एक नंबरलाच आहे आणि जे काय चित्र उभं केलं मला असं वाटलं की बाबा काहीतरी चांगली गोष्ट घडेल वर्षभरातच कळायला लागलं की अरे दाखवलेलं चित्र खोटं होतं आणि हा माणूसच बदलला आता माणूस बदलल्यावर माझी भूमिका बदलणार बरोबर आहे आता प्रश्न असा आहे मी आधी बरं बोललो होतो आणि मग वाईट बोललो की नाही मला जे चित्र उभं केलं माझ्यासमोर जे खोटं चित्र उभं केलं त्यांच्या स्वतःबद्दल आणि सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा मला खरं चित्र जेव्हा दिसलं त्याच्यानंतर मी त्या सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात केली आता पहिलं माणूस खरं आता मी जे तुम्हाला दाखवणार पहिलं माणूस खरं बोलतोय का जे दुसरं बोलतोय ते खरं बोलतोय लावा ये बारामती की रैली देख लीजिए ऐका बोल रहा हवा का रुख क्या है पता चल जाएगा चाचा भतीजे का क्या होगा दिव्या जनसागर दूसरी आजादी की लड़ाई लड़ रहा है उसे यहां चाचा भतीजे से आजादी चाहिए कुठून आवाज करतो मला काही कळत नाही भाषणामध्ये मला कधी कधी वाटतं ते फॉर्म्युला 1 गाड्यांचे हे काय फॅन बी नाही मॅने कुठून त्या गाड्या जातात का आजूबाजूनी मॅने उंगो का असं बोलतं का कोण आता देवेंद्र फडणवीस त्या फुग्यासाठीच आता हे त्या फुग्याने नीट ऐकावं दुःख इस बात का है त्याच्यानंतरच आता हे क्रिकेट के संबंध में तो आए दिन बयान देने के लिए उनको फुर्सत है लेकिन मरते हुए किसान के लिए चिंता करने के लिए उनको फुर्सत नहीं है थाम जरा मरते हुए किसान के लिए उनको देखने के लिए इनके पास फुर्सत नहीं है 2015 पासून आता 2019 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 14,000 शेतकऱ्यांकडे बघायला शरद पवारांना वेळ नाही मला शरद पवारांची काही बाजू नाही मांडायची मला हा माणूस दाखवायचा आहे मला शरद पवारांबद्दल कोण काय बोलतंय हा विषय नाही माझा आज
पण मी जे त्या दिवशी जे काही सांगितलं, मी त्या दिवशी जे काही बोललो, ती जर बारामतीची स्क्रिप्ट असेल तर ही स्क्रिप्ट कुठून आली? लावा पुढे, अमल करो ऐसा अमन में, मोठा करावा. जहां से गुजरे तुम्हारी नजरे वहां से तुम्हें सलाम आए. ऐका, आज शरदराव जी का जीवन देखते हुए लगता है कि जहां भी उनकी नजर गुजरेगी सब दूर से उनको सलाम आएगी. शरदराव रचनात्मक कामों की कोख से पैदा हुई राजनेता है. अधिकतम उनका समय रचनात्मक कार्यों में लगा हुआ है. आज भी कोई बारामती जाकर के देखेगा तो चारों तरफ कुछ न कुछ रचनात्मक गतिविधियों में शरद परिवार की महक आएगी. बारामती मधन चाचा भतीजे को खत्म करना चाहिए, निकाल देना चाहिए. बारामती आजादी मांग रही है आणि इथं काय महक आ रही है. आता उनके काम की महक आ रही है. लावा पुढ, मुझे सामने जाकर के शरदराव को पूछना चाहिए कि शरदराव जी आपको क्या लगता है, आपका अनुभव है, इसका रास्ता कैसे निकला. उस भूमिका को मैं हमेशा महत्व देता आया हूं. और जैसे भी शरदराव जी बता रहे थे कि मैंने उनको गुजरात बुलाया था, हकीकत तो वो दिखा करके मैं उनसे जानना चाहता था कि अभी कुछ कमी रह गई तो मुझे बताइए, मैं ठीक करना चाहता हूं, मैं सीखना चाहता हूं. और बहुत लोग, कम लोगों को मालूम होगा, शायद महीने में 2-3 बार मेरी और शरदराव की बात न हुई हो ऐसा कोई महीना नहीं गया होगा. काय करायचं सांगायचं. याचं काय करायचं. पुढे लावा. राज्य सरकार में मेरी कठिनाइयां बहुत रहती थी. भारत सरकार से परेशानियां सी परेशानियां होती रहती थी. तो मैं फिर शरदराव को बीच में डालता था और वे भी दलगत राजनीति से ऊपर उठ करके केंद्र सरकार का राज्य से कैसा रवैया होना चाहिए उसकी उत्तम भूमिका अदा करते थे. और मैं आज बारामती में उनके उस योगदान के लिए सार्वजनिक रूप से अभिनंदन करना चाहता हूं. और मैंने देखा है शरदराव जी को, वो कितनी राजनीति की आपाधापी में क्यों न हो, दिन में कितने ही राजनीतिक उठापटक के दबाव के नीचे क्यों न हो, लेकिन अगर किसान की बात आ जाए, खेती की बात आ जाए तो तुरंत एक्टिव होकर के उस काम को हाथ में ले लेते हैं. इतना उनका डेडिकेशन, उनका इस डेडिकेशन को मैंने देखा है. और इस फरवरी में सार्वजनिक जीवन में 50 वर्ष जनप्रतिनिधि का उनका समय हो रहा है. मैं अभी से बधाई देता हूं, 50 साल तक विदाउट ब्रेक जनप्रतिनिधि के रूप में चुन करके आना. चुनाव जो लड़ते हैं जीतते हैं उनको पूरा पता है कि किस प्रकार से जिंदगी जीनी पड़ती है. शरद राव जी ने जी करके दिखाया है.
और एक बहुत उत्तम उदाहरण सभी सार्वजनिक जीवन के लोगों के लिए एक उत्तम उदाहरण उन्होंने प्रस्तुत किया है। शरद राव का एमएलए और एमपी वाला मामला है, अपने आप में बड़ी विरासत है, सार्वजनिक जीवन की एक बहुत बड़ी पूंजी है, बहुत बड़ी विरासत है। मैं व्यक्तिगत रूप से शरद राव का अत्यंत आदर करने वाले व्यक्तियों में से रहा हूं। मैं गुजरात का मुख्यमंत्री था, वो हमेशा मुझे उंगली पकड़ करके चलाने में मेरी काफी मदद करते रहे हैं और ये बात सार्वजनिक रूप से स्वीकारने में मैं गर्व अनुभव करता हूं। गर्व झालं ही माणसं आहेत हे माझ्यावर बोलत आहेत। बरं, मी त्या दिवशी सगळं तुम्हाला जे काही सांगितलं ते सगळं युद्धाच्या संदर्भातलं सांगितलं। आमचे फडणवीस तेवढं सोडून त्याची उत्तर द्यायला तयार नाही कोणी। मी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तर द्यायला कोणी तयार नाही आहे। आमचा एक आमचे एक मित्र आहेत, त्यांची एक भाची होती, लहान होती जेव्हा, ती अशी लोकं आले की विचारायची, एकदम लहान अशी असताना ती फ म्हण फ, समोरचा माणूस म्हणायचा फ, तुझी आई गेली घाबरून पडून। आता काही संबंध आहे का एकमेकांचा कशाचा कशाला? मी त्या दिवशी बोललो कोणते, मी विचारले कोणते प्रश्न, हे बोलतायत काय? मी जे विचारतोय, हा देश जे प्रश्न विचारतोय, याची उत्तर यांच्याकडे नाहीत। गेल्या 5 वर्षामध्ये या लोकांनी या देशाची वाट लावली आणि याची उत्तरं द्यायला लागू नयेत म्हणून हे नवीन गिमिक्स आणतायत। हे चौकीदार बिकवीदार जे आहे ना चालू, हे नवीन गिमिक्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही अडकून पडा, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू नका यांना की बेरोजगारांचं काय झालं, दर वर्षाला 2 कोटी बेरोजगारांना तुम्ही रोजगार देणार होता त्याचं काय झालं। हे सगळे विषय त्या दिवशी गुढीपाडव्याला मी बोलीनच। इतका खोटा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधी बघितलेला नाही, इतका खोटा। सगळ्यांशी खोटं बोलणारा, सगळ्या बाबतीत खोटं बोलणारा। मागे काय बोलून ठेवलंय आपण, आता पुढे काय आपण बोलतोय याचं भान नसणारा। गटारांमध्ये पाईप घाला, त्यातनं जो गॅस येईल त्यातनं चहात बनवा, काय चहासाठी तो उपयोगी पडेल। इतका छोटा विचार पंतप्रधानाचा? काय केलं 4-4.5 वर्ष काय केलं? पंडित जवाहरलाल नेहरूंना शिव्या घालायच्या, इंदिरा गांधींना शिव्या घालायच्या, काय वेळ आली? आम्ही तुम्हाला शिव्या द्यायची वेळ आली? त्या दिवशी मी इथून जाताना मला एकाने फार फोन करून मला सांगितलं, त्यांनी मला सांगितलं हे नेहरू वाईट आणि वल्लभभाई पटेल चांगले, ते चांगले होतेच पण नेहरू वाईट, पण त्या वल्लभभाई पटेलांचा पुतळा जिकडे उभा केला त्या सरदार सरोवरला, ते जे सरदार सरोवर जिकडे गुजरातमध्ये आहे त्या सरदार सरोवराचं भूमिपूजन कोणी केलंय? पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलंय। मुळात त्यांचं काय तुम्ही सांगताय? हा जो शब्द आहे ना प्रधान, काय तो प्रधान सेवक ना, प्रधान सेवक हा शब्द मुळात कोणाचा आहे? हा शब्द मुळात आहे पंडित जवाहरलाल नेहरूंचा। त्यांचं जे स्मृती भवन आहे त्या स्मृती भवनामध्ये एक तस्वीर आहे, त्या तस्वीरीवरती त्यांचं एक वाक्य लिहिलं आहे की या देशातल्या लोकांनी मला पंतप्रधान म्हणून बोलू नये, प्रधानमंत्री म्हणून बोलू नये, त्यांनी मला या देशाचा प्रथम सेवक म्हणून समजावं, असं नेहरूंचं वाक्य आहे। कॉप्या कराल तिकडे पुस्तकं पाठवाल, वया तिकडे जाळती येणार लिहून।
आणि म्हणून मला असं वाटतंय ना की एक नवीन सुरुवात या देशाची होणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी ही दोन माणसं बाजूला होणं, या राजकीय पटलावरनं बाजूला होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. आज तुमच्या कोण परिचयाचा कुठच्या पक्षातला आणि कोण कुठचा तुमचा नातेवाईक आहे हे महत्त्वाचं नाही आहे. हे आज देश धोक्यात आहे आणि आज देश धोक्यात असताना तुम्हाला मी जे आत्ता सांगितलं आहे की यांच्या विरोधातच तुम्ही उतरलं गेलं पाहिजे, यांच्या जे काही प्रचार करायचा आहे तो यांच्या विरोधातच झाला पाहिजे, त्याचा फायदा व्हायचा त्यांना होऊन जाऊन देत. आपल्याला आत्ता या क्षणाला काही फरक पडत नाही आहे. तुम्ही सगळेजण विधानसभेच्या तयारीला लागा, एवढंच फक्त मी आज तुम्हाला इथे सांगण्यासाठी म्हणून आलो आहे. कारण ही काय माणसं अशी सुधारणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुम्ही ह्याच गोष्टींची उत्तरं द्यायची आहेत. हे सगळं बाहेर काढा. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट पुन्हा एकदा समजवून गुढीपाडव्याला सांगीन, सविस्तर सगळ्या गोष्टी समजून सांगीन. तोपर्यंत तुमचा विचार तुम्ही चालू ठेवावा, बंद करू नका. नुसताच मी काहीतरी सांगतोय, मी जे सांगतोय त्या गोष्टी आता जरा खोदून काढा. नेटवरती जा, इतर ठिकाणी जा, नुसतेच ते व्हॉट्सअप एकमेकांना फक्त फॉरवर्ड करत बसू नका. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या विस्मृतीत गेलेल्या आहेत, त्या सगळ्या मी गुढीपाडव्याला तुमच्या समोर मांडीन. तेव्हा आता आपण सगळेजण 6 एप्रिलला गुढीपाडव्याला भेटू. तोपर्यंत मी आज इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.